माजी सैनिकांसाठी असलेला वन रँक वन पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर अद्याप समाधानकारक निर्णय झाला नाहीये, मात्र लवकरच आपलं सरकार त्याचा स्वीकार करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलंय. भारतीयांना उद्देशून केलेल्या भाषणात ही योजना लागू केल्याची घोषणा पंतप्रधान करतील अशी आशा होती, मात्र ही योजना 20 वर्षांपासून अडकलेली असल्याचं सांगत प्रत्येक सरकार पुढे त्याचा प्रस्ताव आला हेही मोदींनी मान्य केलंय. वन रँक वन पेन्शन योजनेवरती मोदी आज काहीतरी महत्त्वपूर्ण घोषणा करतील अशी अपेक्षा होती, मात्र 20 वर्षांपासून अडकलेली वन रँक वन पेन्शन योजना आजही विचाराधीन असल्याचं मोदींनी म्हटलंय. वन रँक वन पेन्शन योजनेवरती अद्याप निर्णय झालेला नाही असं लाल किल्ल्यावरून मोदींनी स्पष्ट केलेलं आहे, मात्र ही योजना लवकरात लवकर लागू करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलंय. वन रँक वन पेन्शन योजनेवरती मोदी नक्कीच निर्णय घेतील असं अपेक्षा होती, मात्र तो निर्णय अद्यापही झालेला नाही हे आज लाल किल्ल्यावरील भाषणातून स्पष्ट झालेलं आहे. ये विषय हर सरकारों के सामने आए, हर सरकारों के सामने प्रस्ताव रखे गए, हर सरकारों ने छोटे मोटे वचन भी दिए हैं, वादे भी किए, लेकिन समस्या का समाधान नहीं. मेरे होने के बाद भी अभी तक मैं इसको कर नहीं पाया. मैं आज मेरे सेना के सभी जवानों का विश्वास फिर से एक बार दे रहा हूं, और ये एक आश